अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना रोगाच्या महामारीमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आल्याने रोजगार व उद्योगधंदे बंद झाल्यामुळे सरकारने वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज घेतलेल्या नागरिकांना दिलासा म्हणून आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या बँकांना प्रथम टप्प्यात एप्रिल, मे व जून महिन्यात हप्ते व्याज भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते। तसेच कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे आरबीआयने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन बँकांना दुसऱ्या टप्प्यात देखील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत। तरीसुद्धा काही बँका ग्रामीण भागात जाणून बुजून ग्राहकांना विनाकारण त्रास देऊन धमकी देत असल्याचे प्रकार समोर आले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। रत्नाकरचं कर्ज घेतलेलं आहे, 4-5 वर्ष झाले, पैसे फेडून नाही झाले, डबल कर्ज घेतलंय। रत्नाकर बँकवाले म्हणताय की आम्ही व्याज लावून तर ब्लॅक लिस्ट मध्ये तुमचं नाव टाकून देऊ, आता आम्हाला कामं नाही, धंदे नाही, आम्ही मरू राहिलोय असे। कर्जापैकी का आम्ही आता पाशी घ्या, भांडायचे कामं नाही आहे, घरामध्ये माणसांले कामं नाही आहे, बायांले कामं नाही आहे, पोट भरायचं पडलंय आम्हाला। कर्ज कशासाठी घेतलं तुम्ही? कर्ज आम्ही धंद्यासाठी घेतलेलं होतं, मशीन घेतली आहे, पण आता मशीनवर बी कपडे नाही आहे, धंदाच चालत नाही आहे, तर काय करा। या चॅनल मार्फत आम्ही आमच्या समस्या पोहोचवल्या आहे, शासनापर्यंत पोहोचवले आहे, शासनाने याच्यावर काहीतरी उपाय करावा आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा। बंधनचं कर्ज घेतलंय, आमचा झाडूचा धंदा आहे, पण गावात लोक घुसू देत आणि डायरेक्ट काळी घेऊन मागे सुट्टा, ते कर्ज कसं काय भरा आम्ही भरू शकत नाही। जर लॉकडाऊन चालू आहे तर लोक आम्ही कर्ज भरू शकत नाही, थोडंफार माफ करा आमचं कर्ज, नंतर भरू आम्ही 5-6 वर्ष आहे कर्ज। तुम्ही कर्ज भरायला तयार आहे? तयार आहे, परंतु काही आम्हाला काही वेळ दिला पाहिजे, अजून तुमचं म्हणणं आहे कर्ज घेतलेलं आहे, महिन्याचं कर्ज आहे, दोन भांडे करतो, भांडे घेतले, कर्ज घेतलेलं होतं, तर ते आम्ही आता काही पिऊ शकत नाही, आम्हाला खायला नाही आहे, भांडे घासणार बाहेर येऊ देता नाही आहे। कर्ज आम्ही धंदा पाणी करायसाठी घेतलं, दुकानं बंद पडलेले, साहेब घरी 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 येतात, आम्हाला म्हणतात की तुम्हाला तुमचे नाव ब्लॅक मध्ये टाकू, तुम्ही कर्ज मिळणार नाही, तुम्हाला याज लावू। बंधन बँकचं कर्ज घेतलेलं आहे, कपड्याचा व्यवसाय होता, आता माझे कपडे विकत आणि माझ्याकडे पैसे येत आणि मग माझ्याकडनं हप्ते भरू शकत नाही, माणसाचं सुद्धा काम नाही आहे, त्यांना 6 महिन्याची सूट द्या असं माझं म्हणणं आहे। रत्नाकरचं कर्ज गेले, 12 रुपयाला गेलं होतं, तर फेडलं, धंदे चालू होते, तर आता धंदाच बंद पडला, त्याचं कर्ज कसं काय फेडणार आहे? पोट भर हा पाहिजे, कांदे वडा धंदा होता तर कर पोट भर, कामच नाही, आता माणसाला बी काय म्हणेल, बायाला बी काय म्हणेल, लोक घरी घरी येतात, अगं घरी येताना ते म्हणतात की आम्ही याच लावू, बँकेवाले म्हणतात की बा आम्ही चक्रवाढ व्याज लावू त्याच्यावर, तर तुम्ही ते व्याज आता पहिला जर हप्ता भरला मार्चचा किंवा एप्रिलचा तर आम्ही त्याला व्याज लावणार नाही बा, आणि नंतर जर भरले तुम्ही तर आम्ही चक्रवाढ व्याज घेऊ बा त्याच्या तुमच्याकडून, तर आता कामं नाही तर कुठून करणार आहे बाबा, त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की 6 महिन्यानंतर जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही हप्ते भरणार नाही, कामं चालू झाले की आम्ही भरू। सर आमच्या समस्या काय आहे, घरात घरात खायला काय नाही आहे, आम्ही दोन भांड्याचे कामं करतो, त्या बाया येऊ देत आणि करोना झाला आहे, आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही कसे भरा, नंतर कर्ज घेतलं ते फेडलं, आता पैसे नाही, माणसं घरी बाया घरी, लोक वाटताय ते खाते आम्ही, काम नाही दाम नाही साहेब, आम्ही काय आपचे कुठून भरतील। कोणतं कर्ज घेतलेलं तुम्ही? आम्ही रत्नाकरचं, रत्नागरवाला ग्रामीण कुटाचं, साहेब म्हणे व्याज लागेल म्हणे मावशी, नाही भरलं तर साधारणतः जवळजवळ तुम्हाला हप्त्याचं किती भरावं लागतं? 2670। तसेच 2670 ला व्याज लागेल म्हणे, तुमचं आता आहे 3 महिन्याचं, परंतु हाताला तुमच्या काम नाही, भांडे घासणं आणि बाय आम्हाला बंद करलं, काय खा आम्ही प्रबंध केलं तुम्हाला कामावून, किंवा तुम्ही करोना आहे म्हणून बंद केलं, राशन पाणी काय नुसते, तांदूळच खा का आम्ही, एकच दर 5-5 किलो तांदूळ काहीच नाही दिलं, मग
आणि मध्ये मावशी आता 5 तारखेला सगळ्या महिला आले मीटिंग घ्या ना हप्ता भरास मग कुठून भरा आम्ही नाही भरले तर नाव टाकू बा मग तुमचं म्हणणं काय याच्यावर आता आमचं म्हणणं आहे की बा भरू आम्ही पुढे चालू ना आम्ही भरणार नाही पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JVN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.